नमस्कार मंडळी, मी अनिता अँड वेलकम बॅक टू आनंदीज कॉर्नर. गौरी गणपती जवळ आले आहेत, खरेदीची लगबग सुरू झाली आहे आणि पुण्यातील सगळ्या रस्त्यांवरती आता गर्दी दिसत आहे. आज आपणही आलो आहोत गौरी गणपतीची खरेदी करण्यासाठी आणि मंडई मार्केटची माहिती जाणून घेण्यासाठी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गौरीची बाळं, त्यांचे मुखवटे, गौरीच्या बॉडी, मुखवटे, वेगवेगळ्या पॅटर्नचे गौरीचे मुखवटे, POP च्या बॉडीज, फायबरच्या बॉडीज, फायबरचे मुखवटेज हे तुम्हाला इथे मिळू शकेल. अगदी जेन्युइन रिव्ह्यू द्यायचा झाला तर तुम्ही आधी 3-4 ठिकाणी चौकशी करा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला कमी वाटेल आणि चांगल्या क्वालिटीचे मुखवटे बॉडी वाटतील त्याच ठिकाणी तुम्ही ते विकत घ्या. प्रत्येक दुकानामध्ये क्वालिटीमध्ये आणि किमतीमध्ये बराच फरक तुम्हाला दिसेल. इथले सर्व मुखवटे, बॉडी, दागिने हे सगळं निगोशिएबल आहे, त्यामुळे त्यांनी कितीही जास्त किंमत सांगितली तरी तुम्ही ते बार्गेन करू शकता. पुण्यातील तुळशीबाग आणि मंडईमधल्या खरेदीसाठी तुमच्या बार्गेनिंग स्किलचा चांगला उपयोग होऊ शकतो. गौरीच्या संपूर्ण फायबर बॉडीज, कापडी बॉडी, POP च्या बॉडी आणि हाफ बॉडीज इथे तुम्हाला मिळतील, तेही वेगवेगळ्या साईजमध्ये. माती, POP, फायबर, अमरावती पॅटर्न अशा सगळ्याच प्रकारचे मुखवटे तुम्हाला इथं पाहायला मिळतील. 700 रुपये किमतीपासून ते 7,000 रुपयांपर्यंत हे मुखवटे इथे अवेलेबल आहेत. तसे गौराईचे सगळेच मुखवटे इथे फार सुंदर आहेत, पण अमरावती पॅटर्नचे किंवा फायबरचे मुखवटे फार रेखीव आणि जिवंत वाटतात. गालावर खळी, पाणीदार डोळे यामुळे या मुखवट्यांना एक प्रकारचा जिवंतपणा येतो. फायबरच्या संपूर्ण बॉडी 2.5 फूट, 3.5 फूट, 4 फुटांपर्यंत इथे अवेलेबल आहेत. फायबरच्या संपूर्ण बॉडीची किंमत इथे 18,000 पासून 22,000 पर्यंत सांगितली जाते, पण ही निगोशिएबल आहे. गौरी गणपती डेकोरेशन करता इथे वेगवेगळ्या थीमवरचे डेकोरेशन देखील उपलब्ध आहे. पंढरीच्या वारीसाठी चाललेले वारकरी, वडाला फेऱ्या मारणाऱ्या स्त्रिया, टिपऱ्या खेळणाऱ्या स्त्रिया अशा वेगवेगळ्या थीम इथे अवेलेबल आहेत. साखरपुडा, लग्नाचा रुखवट, डोहाळे जेवण यासाठी लागणारं डेकोरेशनचं साहित्य देखील तुम्हाला इथे मिळू शकेल.
या ग्रास मॅटची किंमत त्याच्या थिकनेसनुसार ठरते. साधारण 150 रुपयापासून पुढे किमतीचे इथे ग्रासमॅट अवेलेबल आहेत. याला उरली बोल्स असं म्हणतात. गौरी गणपती, नवरात्री, दिवाळीच्या डेकोरेशन करता हे हल्ली सर्रासपणे वापरलं जातं. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर श्री स्वामी समर्थ.